काय झालं श्रावणी, माझ्याकडे काही काम आहे का? नाही, काम असं नाही. नाही म्हणजे इथे काही न बोलता उभी राहिलेस म्हणून विचारला. बोल, काय झालं? हो अरे, मी म्हणजे निखिल भेटला होता. नाही, इनफॅक्ट मीच. श्रावणी काय प्रॉब्लेम आहे, नीट सांग बघू सगळं. काय झालंय का, काही प्रॉब्लेम आहे का? नाही अरे, मीच गेले होते तिथे. तिथे म्हणजे कुठे? निखिलच्या घरी असं म्हणायचंय तुला? बर, पुढे. पण कुलूप होत घराला. मालक असं म्हणाले की दिवाळीनंतर तो घर सोडून गेला. तो औरंगाबादला गेलाय का? माहित नाही, होऊन नाही आहे ना तिथे. श्री, तुला माहितीये तो कुठे गेलाय? श्रावणी, मला त्याच्याबद्दल काही माहिती असती तर तुझ्या पहिल्या वाक्यालाच मी नसतं का सांगितलं तुला सगळं? तेही बरोबर आहे. तो ज्यांच्याकडे काम करायचा त्यांचा नंबर आहे तुझ्याकडे. एक मिनिट श्रावणी, मला समजलं तुला काय म्हणायचंय ते. पण निखिल ज्यांच्याकडे काम करायचा त्यांचा हे नंबर माझ्याकडे नाही आहे. पण तू काही काळजी करू नकोस, मी नंबर शोधून काढतो आणि तुला आणून देतो. रादर निखिलची सगळी ख्याली खुशाली तुला कळवतो. मग तर झालं. बर, आणखी काय? नाही, असा अचानक निघून गेला ना म्हणून. बरोबर आहे श्रावणी, पण बघ तू काही काळजी करू नकोस आणि मनात काहीही वेडवाकडं आणू नकोस. कुठेतरी गेला असेल, मी सगळी चौकशी करतो आणि तुला नक्की कळवतो. मग झालं. थँक्यू. श्रावणी, चमत्कारिक आहे पण त्यात काहीतरी काळं बेर आहे असा मला सॉलिड वास येतो. काय झालं? त्या उर्मिला जोशीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची कॉपी घ्यायला मी तिथे गेले होते तर तिथला ऑफिसर माझी नजर चुकवू लागला. म्हणजे तो मला म्हणाला की कशाला पाहिजे हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तुम्हाला, असं मला खोदून खोदून विचारत होता. त्यावर मी त्याला असं म्हटलं की ऍक्च्युली पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे गुन्ह्यांवर पडणारा प्रकाश ह्याच्यावर मी एक आर्टिकल लिहिते. तर तो म्हणाला की नाही ते ठीक आहे, पण त्यासाठी तुम्हाला उर्मिला जोशीचाच पोस्टमॉर्टम रिपोर्ट कशाला पाहिजे. बरोबर आहे त्याचा प्रश्न. नाही, तरी सुद्धा मी गुंडाळलाच त्याला. म्हणजे मी त्याला असं म्हटलं की मुलींवर हल्ले करून पळून जाणारे प्रेमी आणि त्यांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट ह्याच्यावर मी एक आर्टिकल लिहिते. तर मला नाही वाटत ते त्याला पटलं. पण तो म्हणाला की बरं ठीक आहे, खूप जुनी केस आहे, बघतो सापडतो वगैरे 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 वगैरे. सॉरी, अजिबात लिहायचं नाही आता. पण त्यात चमत्कारी काय? नाही, त्याच्याशी बोलून झालं मग मी गेट पर्यंत आले बाहेर आणि माझ्या लक्षात आलं की मी माझा मोबाईल त्याच्या टेबलवर विसरले म्हणून मी परत निघाले. तर तोपर्यंत हा मॅन फोनवर बोलत होता आणि असं म्हणत होता की मला आत्ताच्या आत्ता डॉक्टर बनसोडेंना भेटायचं आहे कारण इकडे एक पत्रकार. आणि तेवढ्यात मी गाढवासारखी तिथे जाऊन पोहोचले आणि तो गप्प झाला. इंटरेस्टिंग आहे. आणि मग तुझ्या मनामध्ये संशयी मुंग्यांचं एक वारुळ उभं राहिलं. बर, पुढे काय झालं? तर आता हे डॉक्टर बनसोडे कोण त्यांचा शोध घ्यायला मी निघाले. तसा अंदाज होता मला जो खरा ठरला. डॉक्टर बनसोडे गेली 20 वर्ष पोलीस सर्जन म्हणून काम करतायत. म्हणजे ऑब्व्हियसली उर्मिला जोशीचा पोस्टमॉर्टम त्यांनीच बनवला असणार. म्हणजे मी कन्फर्म करते अजून मला. पुढे. तर मी त्या डॉक्टर बनसोड्यांना भेटायला गेली. तिथे त्यांचा एक असिस्टंट जो गेली 12 वर्ष त्यांच्या बरोबर काम करतो, डॉक्टर सलील रानडे, तो मला तिथे भेटला. तर मी त्याला सांगितलं की मी रिसर्च स्टुडंट आहे म्हणून. एका बोटावरची दुसऱ्या बोटावर करण्यात तुमचा हात दुसरं कोण धरणार? बर, तो काय म्हणाला? नाही, मी लगेच त्याला उर्मिला जोशी बद्दल काही विचारलं नाही. मी त्याला जनरलच प्रश्न विचारत होते. म्हणजे पोस्टमॉर्टमचे अंदाज चुकू शकतात का, किंवा हे नंतर लक्षात आलं तर एक्झॅक्टली कसं वाटतं, किंवा पोस्टमॉर्टमचा मेडिकल सायन्सला खरंच फायदा होतो का वगैरे वगैरे, असे मी त्याला प्रश्न विचारत होते. तर तो एकदम म्हणाला चुका आणि खदाखदा हसू लागला. आणि मला म्हणाला की अहो, मेलेल्या माणसाला जिवंत होऊन पोस्टमॉर्टम रूममधनं बाहेर जाताना पाहिलंय मी. आणि परत खदाखदा हसू लागला कुचकटासारखा.
I really don't know what he was referring to. पण नंतर मी त्याच्याकडनं आणि बरंच काही काढू शकले असते. बरेच प्रश्न होते माझ्याकडे, पण माझ्या नशिबावर कावळा शिटला. शी, ही काय भाषा आहे तुझी? ऍक्च्युली अण्णा, ऍक्च्युली असंच झालं. तिथे एक मॅन भेटला मला, त्याने मला पत्रकार म्हणून ओळख दाखवली. मग काय, मग तो रानडे गप्पच बसला, चिडला माझ्यावर मी त्याच्याशी खोटं बोलले म्हणून. तर मी त्याला म्हटलं मी खोटं नाहीच बोलत आहे, मी खरंच याच्यावर रिसर्च करते. हां, तर मी पत्रकार आहे हा भाग वेगळा, पण तो काही बोललाच नाही नंतर. मग काय म्हणजे तात्पर्य काय? की वेताळ पुन्हा झाडावर जाऊन लटकू लागला आणि विक्रमादित्य पुन्हा अंधारी वाट तुडवू लागला. ओके नाही, म्हणजे काय मला नाही कळलं, सांगा. म्हणजे काय ते तू त्या वेताळात आपलं ह्याला स्त्रीला जाऊन विचार, तो काय ते नीट सांगेल तुला. चला आता पळा. नाही, जाते जाताना एक गोष्ट सांगते, त्यावरून काय तात्पर्य काढायचं ते काढा. मी काढलंय. बोला. याच डॉक्टर बनसोडे आणि डॉक्टर सलील रानडे यांनी शेवटचं पोस्टमार्टम कोणाचं केलं होतं माहितीये? देवराम खंडागळेचं. तो याचा अर्थ काय? म्हणण्याचा मुद्दा एवढाच आहे अण्णा, की तो विक्रमादित्य किंवा जो कोणी आहे तो, त्याची वाट आता अगदीच अंधारी राहिलेली नाही, त्यावर थोडासा प्रकाश आहे. काय काय मग धाकले खंडागळे साहेब? अरे असा का चेहरा केला? आणि घरातल्या समद्या कोंबड्या कोणीतरी चोरले वाणी? परताप्या रम्या तुझा बाप आहे. जनाची नाही निदान मानाची तरी लाज बाळ. हा मग तुम्ही पण वाढ वाढला वाणी वाग की दवाई येतात तेव्हा काही ना काहीतरी अडचणी घेऊन येतात. आणि म्हणे तीर्थ रूप आईस म्हणजे बापूस. हे गप की रे, आता मी काय सांगतोय ते जरा नीट आहे. त्यो हवालदार आता 5 मिनिटात येईल. बरी आठवण करून दिली. बाबा बाहेर जाताना तो माणे हवालदार भेटेल, त्याला 2-5 हजार देऊन जावा. ओ गेल्या 3 दिवसात नुसती त्या डाळीचं पाणी आणि भाताचा डोंगर घेऊन येतोय माझ्याकडं. अरे पण आणखीन एक, Before I forget बघा, Before I forget अरे वय बोल मोर. या महिन्याचं काय केलं? लावला का तिला धक्क्याला? कोण महिना? आता मागच्या खेपेला तुम्हीच सांगत होता ना कोणते महिना आलीये. ती माग माझी होती, तिच्या खुणाची चौकशी करायला लागली. हा हा, तिचं आम्ही बघू काय करायचं ते. सध्या मी जरा दुसऱ्याच कामात आहे. तो आपला डिस्को बार आहे ना, पेंडुलम. हा छा, काय नाव असते एक असं? पण त्याचं काय? तो ऐकायचं काय म्हणजे बाप्पा गेल्या गेल्या लगेच भेकायला लागला का काय? आपण एक मुसकडत मारीन. त्या माग दुसरंच कारण आहे, पेंडुलम. काय अर्थ सूर्याचा? म्हणजे पेंडुलम म्हणजे काय माहित नाही तुम्हाला? नाही माहित. हा, पेंडुलम म्हणजे काय हे माहितीच नाही? अरे नाही बाबा, नाही माहित. सोप्प असते. कसं असतंय बघा, आता सायकल कशामुळे पुढे जाती? चाकामुळं. ते राहिलं, पण चाक कशामुळे फिरत्यात? अरे पेडलमुळं. हा, मग पेडलला आमच्या इंग्रजीत पेंडुलम असं म्हणत्यात. आमच्या इंग्रजीत बरं, ते राहिलं. त्या महिन्याच्या सुपारीचं काहीतरी बघा, नाही तर मला सांगा ना. मी इथं बसल्या बसल्या कोणाला तरी सुपारी देऊ शकतोय, ते सोपं आहे. ए परताप्या, तू जरा गप रा. ते काय करायचं ते आम्ही बघू, समजलं? थांब की रे लेखा, बोलतो ना बापाशी. नाही आज मोठे साहेब आले. चला चला. बर चल, येतो मी. बाबा आता काय? सिगरेट द्या ना. ए त्या हवालदाराकडे पैसे देतोय, तो आणून देईल तुला, समजलं ना? नाही नाही, ते व्यसनाला लागली आहे की.
काय आहे कुळाला मुंगी चिकटली तशी काय चिकटलीस माझ्या चेहऱ्याला बघतीये तुला काही लाज शरम काय आहे की नाही म्हणजे म्हणजे इतके दिवस तू त्या आनंद काणेच्या केसच्या मागे लागली होतीस तुला काहीही सापडलं नाही काल मी तुला एवढा मोठा ब्रेक थ्रू दिला तरी आज पुन्हा तू गप्प पुढे काय झालं तू काय केलं ते सांगायची पद्धत आहे की नाही पहिली गोष्ट म्हणजे मोना तुझ्यामुळे मला जर ब्रेक थ्रू मिळाला असं तुझं म्हणणं असेल ना तर सॉरीचा झाडावरून सफरचंद पडलं आणि ते पाहून न्यूटननी शोध लावला तर न्यूटन मोठा सफरचंद नाही ते रोज पडतच होतं आणि तू त्या प्रताप खंडगळेला ओळखलं नसतंस ना तर आमच्या ऑफिसमधल्या कुणीही ओळखलं असतं मग दॅट्स नथिंग ग्रेट अबाउट इट तुझ्याकडून आणखीन कुठली अपेक्षा करणार ना एक नंबरची कृतज्ञ आहेस मरदे तिकडे मी जातेच शेवटी काय कुणी कुणाचं नसतं ज्याचं त्यानं करावं ज्याचं त्यानं बघावं मी आज रमा चौधरीला भेटायला गेले होते ती आनंद काणेच्या केसमध्ये इंटरेस्टेड आहे काय तू स्वतःहून रमा चौधरीला भेटायला गेली होतीस आणि ती या केसमध्ये घरी जातेस ना ए सांग ना भाऊ काय ग काय म्हणाली ती ती ही केस लढणार आहे का आणि मुळात तू स्वतःहून गेलीसच कशी तिच्याकडे हाच प्रॉब्लेम आहे ब्रॉडकास्ट जर्नालिझमवाल्यांचा कधीही कसेही प्रश्न विचारता तुम्ही वीज कोसळाविना तसे कोसळता समोरच्या अंगावर म्हणजे एखादा माणूस जर भयंकर अपघातात किंवा महापुरात किंवा भूकंपात अडकला असेल ना तर तुम्ही काय विचारणार आपको अंदर कैसे लग रहा है कैसा माहौल है तुमच्यापैकी कुणाला तरी ना गळाभर पाण्यात किंवा पडलेल्या बिल्डिंगच्या स्लॅब खाली ठेवायला पाहिजे 36 तास आणि मग विचारायचं आपको अंदर कैसे लग रहा है मला भेटू दे कोणीतरी नाही त्याची बास बास ब्रॉडकास्ट जर्नलिझम आणि त्यावरील समस्या या विषयावरील तुमचे ओजस्वी विचार ऐकायला मला नक्कीच आवडतील पण आत्ता नाही हा प्रोग्राम आपण नंतर केव्हा तरी करू ओके चल मला आता सांग रमा चौधरीला भेटण्याची अक्कल तुला आली कुठून अण्णांनी सांगितलं म्हणून भेटले पण बरं झालं भेटले काय म्हणाली ती काय नाही मी तिला हे आनंद काणेचं प्रकरण सगळं सांगितलं उत्तर झाली आहे ती मला म्हणाली की तू जर पुरेसे पुरावे गोळा करू शकलीस तर केस रिओपन होऊ शकते माय गॉड म्हणजे ही केस रमा चौधरी लढणार दिस इज अ बिग न्यूज 10 वर्ष जेलमध्ये खितपत पडलेल्या एका तरुणाच्या मदतीसाठी दाहून आल्या सुप्रसिद्ध क्रिमिनल लॉयर रमा चौधरी ग्रेट म्हणा थांब जरा लगेच एवढी तरंगायला लागू नकोस मी आज रमा चौधरीकडे गेले होते फक्त सल्ला मागायला रमा ही केस घेईल की नाही मुळात ही केस स्टँड होईल की नाही हे सगळे खूप लांबचे मुद्दे आहेत मोना तुझ्यासाठी ही केस म्हणजे फक्त एक हॉट न्यूज आयटम असेल माझ्यासाठी तसं नाही आहे आपली काहीही चूक नसताना ऐन तारुण्यातली 6 वर्ष जेलमध्ये सडत काढायची विकृत खुनी म्हणून लागलेला बट्टा आईच्या हाल अपेष्टा खूप भोगलंय त्या आनंद काणीने मी तर स्वतःला त्याच्या जागी इमॅजिन करून विचारच करू शकत नाही की त्याच्या मनात आत्ता नक्की काय चाललं असेल चाललं काय आता सगळं थांबलंच असेल पण तुला पण या केसमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग पॉसिबिलिटीज दिसल्या असतील ना म्हणूनच तू या केसमध्ये हात घातलास बाय द वे आता पुढे काय पुढे काय आनंद काणेला भेटीन त्याला विचारते प्रताप खंडागळेबद्दल त्याला किती माहिती आहे आय होप यावेळी तरी तो बोलेल माझ्याशी तो माझ्याशी बोललाच नाही ना बोलेल तो तुझ्याशी नक्की बोलेल अगं तू एवढी धडपड करतेस त्याच्यासाठी त्याला बोलावंच लागेल हवं तर मी येते तुझ्याबरोबर त्याने काय होणार आहे तुझ्या रूप गुणांनी पागळून तो बोलणार नाही आहे माझ्याशी
मला काय करायचं ते मी करेन. बघ बाबा, मी तुझी मदत करायला तयार आहे. आणि त्या बदल्यात मी तुला काय द्यायचं ते सांग. छोड यार, असे छोटे मोठे उपकार करत असतो मी लोकांवर. हो नानाची टांगी मोठी आहे तुझ्यापेक्षा. बिहेव युअर सेल्फ. तुम्ही परत आलात. हो, मी काही पुरावे जमा केले. तुम्ही मला काहीच सांगितलं नाही, पण मी माझ्या परीने प्रयत्न करते. कशाला पण, त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. ते पाहू ना आपण. तुमच्या माहितीसाठी सांगते, पुरेसे पुरावे मिळाले तर ही केस रिओपन करण्याची आणि लढण्याची तयारी ऍडव्होकेट रमा चौधरींनी दाखवली. त्या कोण आहेत? देव. बरोबर आहे, हाच प्रश्न मलाही पडतो. पण तुमच्या माहितीसाठी सांगते, त्या एक ख्यातनाम क्रिमिनल लॉयर आहे आणि आजपर्यंत एकही केस हरलेला नाही. काय माहिती मिळाली आहे तुम्हाला? मी त्या मुलीच्या आई वडिलांना जाऊन भेटले आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर मला त्या मुलीचाच संशय आला. हे बघा, उगीच गेलेल्या माणसाबद्दल वाटेल ते बोलू नये. मान्य. हे काही फोटो बघा. बघा कोणी ओळखता येत आहे का? हो, ही उर्मिला आहे. हा फोटो तुम्हाला कुठे मिळाला? उर्मिलाच्या एका मैत्रिणीकडे. हे बघा आनंद, जे घडलंय ते जर तुम्ही मला सांगितलं नाही तर मी काय पुढे जाणार? हा माणूस, हा मुलगा मी पाहिलाय याला. कुठे? तेच तर विचारते मी. हा तोच आहे, यानेच मला दरवाजा उघडला होता. हे बघा, मला काहीच माहित नाहीये, तुम्ही जरा नीट सांगता का? सांगतो. मी जेव्हा उर्मिलाला पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हाच ती मला खूप आवडली. मला लग्न करायचं होतं तिच्याशी. मी अनेकदा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असे, पण तिने सतत दुर्लक्ष केलं. हाय. हाय. तू त्या नोट्स मागितल्या होत्यास ना? नोट्स? हा, इकोच्या. तू म्हणली होतीस ना तुला हव्यात. ओ माय गॉड. अरे पण इतकी घाई काय होती? तू नंतर दिली असते तरी चाललं असतं. इट्स ओके. ओके, थँक्यू. मी तुला नंतर झेरॉक्स करून दिलं तर चालेल का रे? हो, काहीच प्रॉब्लेम नाही. हां, बरं, बाय द वे, केन्स लॉवरचे जे नोट्स आहेत ना, त्या थोड्या स्कॅटर्ड आहेत. मी स्टार मार्क्स केलेत पण तेवढं फक्त बघून. डोंट वरी, मी बघेन नंतर. मला जर काही कळलं नाही ना तर मी तुला फोन करेन. ओके.